नमस्कार मंडळी, मी समाधान कोळीकर. आपल्या जय किसान जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकन घंटीचं बटन क्लिक करा मंडळी. तर मंडळी, तुमच्या एका सबस्क्रायबरची या शेतकरी पुत्राला आवश्यकता आहे, त्यामुळं फक्त एक वेळ सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, बघू शकताय हा जो दिसणारा जो नांगर आहे हा बळी नांगर याला म्हटलं जाते. तर या बळी नांगराच्या माध्यमातून आम्ही आमच्या रानामध्ये मक्का टाकण्याचं काम चालू आहे. बघा, या बळी नांगराच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम या रानाला अशा ज्या सरी आहेत त्या सऱ्या घालून घेतलेल्या आहेत. बघा, आणि या सरीच्यामध्ये आम्ही जे देशी मक्का आहे, जे पांढरं बियाणं आहे, प्युअर देशी जी पांढरं मक्कं जे बिया आहे, तर ती मक्का आम्ही या रानामध्ये टाकलेली आहे. बघा, हे बघू शकताय तुम्ही, हे प्युअर देशी पांढरी मक्का आहे. तर पांढरी मक्का आम्ही या वैरणीसाठी, जनावरांच्या वैरणीसाठी आम्ही टाकलेली आहे. बघा, या दोन्ही सरीच्यामध्ये अशा पद्धतीनं आम्ही ही थोडी दाट टाकलेली आहे. बघा, मक्का या बळी नांगराच्या साह्यानं या सऱ्या सोडलेल्या आहेत. त्याचबरोबर मंडळी, आता बैलाच्या माध्यमातूनच कुळव जोपन या ज्या सऱ्या आहेत ह्या सऱ्या सफाई करून सारटं सोडण्याचं काम चालू आहे. बघा, तर मंडळी बघू शकताय, तर हा झोपलेला लोखंडी कुळव आहे, लांडा कुळव आहे. तर या कुळवाच्या माध्यमातून जे असं सारटं सोडलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकताय. लांबडा आहे ना रे कुळव? कुळव लांबडा आहे नाही? तर बघू शकताय, बघा या अशा पद्धतीनं सारटं सोडलेलं आहेत. बघा, आम्ही हे बघा या लोखंडी नांगराच्या माध्यमातूनच ही सफाई करून, लोखंडी कुळवाच्या माध्यमातून सफाई करून सारटं पण या कुळवाच्या माध्यमातून सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मंडळी, मी ही एक शेतकरी, शेतकऱ्याचाच मुलगा आहे मंडळी. तर तुम्ही आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या जय किसान जय जवान या यूट्यूब चॅनलला एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवर विशेषतः शेती, शेती जगतातील तसेच दूधधंद्यातील वेगवेगळे विषय घेऊन मी आपणासमोर येत असतो मंडळी. तर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख बाजारभाव, जनावरांच्या खरेदी विक्री करायची असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. तसेच या बाजारातील जनावरांच्या खरेदी विक्रीविषयी जी सर्व माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या बघू शकताय मंडळी. तर मंडळी, आता जे चालू जे युग आहे हे आधुनिकीकरणाचं युग आहे. अनेक अत्याधुनिक यंत्रणा आलेली आहेत. पर मंडळी, कसं आहे, जी यंत्रानं शेती होते आणि जी बैलाच्या माध्यमातून शेती केली जाते यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बैलाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट अशी शेती केली जाते मंडळी. तर यंत्रापेक्षा बैलाच्या माध्यमातून जी केली जाणारी शेती आहे, तर हिला जोड नाही या शेतीला. परंतु काय झाले मंडळी, काळाच्या ओघात अत्याधुनिक यंत्रणा आल्यामुळं बैलांचं प्रमाण हे नष्ट झालेलं आहे. अगदी अत्यल्प लोकांकडनं, अत्यल्प शेतकऱ्याकडनं जी बैलजोडी आणि बैल पाहायला मिळतात मंडळी, बैलांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. लोक भरपूर ॲक्टिव्ह झालेले आहेत. कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर कसं काम होईल असा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, त्यामुळं बैलांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. मग दादा काय काय झालं, लाईट पाणी बघायला.
तर मंडळी ह्या प्लॉटमधलं आता मका टाकण्याचं काम झालेलं आहे बघा. तर आता थोड्या अंतरावर म्हणजे थोड्या अंतरावर आता दुसऱ्या एका प्लॉटमध्ये मका टाकण्याचं काम चालू आहे. तर आता ही बळी नांगर बघू शकताय मी असा उभा करून ठेवलेला आहे. तर हा बळी नांगर काय करायचा आहे आता, तर खांद्यावर घेऊन जायचा आहे बघा मंडळी. तर खऱ्या अर्थानं शेतकरी म्हणजे एक कष्टमय जीवन आहे मंडळी, आणि शेतकरी हा जगाचा पोषण आहे. परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मंडळी कोणीही वाली नाही. जे राजकारणी आहे ते स्वतःच्या स्वार्थापोटी ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेसच त्यांना या शेतकऱ्यांची जाणीव होते, या शेतकऱ्यांचा कळवळा येतो, आणि जो तो शेतकऱ्यांना आश्वासन देऊन जातो, आणि या आश्वासनाच्या आशेवर शेतकरी बसलेला असतो. या शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकरी त्यांना निवडून देतात. परंतु आणि पुढे तसं महागमंडळी दिवस बघायला राजकारणी मंडळी भाग पाडतात मंडळी. खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. तर इतके आमदार खासदार किंवा मंत्री असतील तर या मंत्र्यांना या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं पडलं नाही मंडळी. तुम्ही बघू शकताय आता पाऊस नाही. तर आता मंडळी या बघा, ह्या बाजऱ्या आता उगवून आले दे एवढ्या. तर या बाजऱ्या कधी खायला येणार सांगा तुम्ही मला बघा. ही आता बाजरी पेरलेली आहे बघा, हे एवढ्या बाजरी तुम्ही बघू शकता या रानामध्ये बाजरी. आणि ही जी मोठी दिसते ही वैर नाही. तर बाजरी मंडळी कधी पिकणार आणि कधी शेतकरी कसा जगणार हेच काय मंडळी कळत नाही. तर मंडळी काय होते, पेरणी चालू झाली म्हटलं का खताचं बिबियाणाचं औषधाचं भाव वाढतात. तर आणि पेरणीचा दिवस आलं का शेतकरी पेरणीचा दिवस आल्यानंतर प्रामुख्यानं बिबियाणं खतं औषधं यांचा भाव वाढतो. पण खऱ्या अर्थानं रक्ताचं पाणी करून कष्ट करून जी मातीतनं जी धान्य पिकवलं जात आहे आणि फळं पिकवली जात आहेत, तर अशा पद्धतीने हे जे सुगीचे दिवस आल्यानंतर सुगीच्या दिवसामध्ये त्यांच्या मात्र मालाला भाव मिळत नाही मंडळी. ही एक सगळ्यात मोठी खंड आहे मंडळी. पाण्यासाठी अनेक प्रकारची धावपळ करायला लागते बघा. बघू शकताय तुम्ही अशी पाईपलाईन टाकलेली आहे. त्या पाईपच्या माध्यमातून एक ठिकाणी साठलेलं पाणी ते उचलण्याचं काम चालू आहे बघा. खोऱ्या इथं नाही. तर मंडळी तुम्ही बघू शकताय पाऊस नाही त्यामुळं हिरीतनी पण पाणी नाही. हिरीतल्या पाणीने तळ गाठलेलं आहे. तर अशा प्रकारे अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. तर तुम्ही बघू शकताय ही विहीर. विहिरीत फक्त मोटरा दिसायला लागलीत, पाणी नाहीच बघा. अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मंडळी. जाऊ दे भरून काय करताय. तर मंडळी अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांचा हाल चालू आहे बघा. शेतकऱ्यासमोर शेवटी एकच पर्याय उरतोय की असं एखादं कुठंतरी आडरा आणि माळा झाड आहे का बघतोय, आणि दोरे घेणे आणि गळफास लावणे हाच पर्याय आता शेतकऱ्यामुळे उरलेला आहे मंडळी. कारण कुणी या शेतकऱ्याची दाद घेत नाही, शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. त्यामुळं अतिशय बिकट परिस्थिती आता या सध्या या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यावर तसेच बाकी इतर राज्यातीलही शेतकऱ्यांवर परिस्थिती वाईट ओढावलेली आहे बघा. आता बघू शकता हे नांगर आहे खांद्यावर घ्यायचं आहे जायचं. अशा पद्धतीनं बघा खांद्यावर घेतलेला आहे नांगर. ओहो ओहो